पदरा वरती सरकारी मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्नेहबंद सोसायटी सावरकर नगर ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या सौ प्रतिभा प्रकाश पवार या वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या भागात काय घडणार तेही पाहणार आहोत. त्यांना बोलतं करणार, संपूर्ण कुटुंब काय म्हणतंय तेही ऐकणार. सुरुवात करूया गप्पांना. जुनं ते सोनं पैठणी हेच सौभाग्याचं लेणं. घ्या उखाणा. हिमालय पर्वताच्या बर्फाच्या राशी प्रकाश रावांचं नाव घेते होम मिस्टरच्या दिवशी. काय सांगता हो, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हो या ना, इकडे या तुम्ही, या या, स्वागत आहे तुमचं. या बसा, थांबा बसा बसा बसा. हा द्या ओळख. हे माझी जाऊबाई, छोटी जाऊबाई. नमस्कार. ही माझी छोटी बहीण. नमस्कार. ही माझी मुलगी. बर बर, नमस्कार. त्या आमच्या सोसायटी मधल्या सगळ्या. बर, नमस्कार सगळ्यांना. तो माझा भाऊ. नमस्कार. छोटा ते जावई तिकडचे. बाकी सगळ्या सोसायटी मधल्या आणि ती बहिणीची मुलगी. हा एक मुलगा माझा मोठा. हो हो, मेवणे पाटील. नमस्कार. बाकी ते दुसरे ते धीर आहेत माझे मागचे. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करूया. कुठलं बालपण तुमचं? कोकणामध्ये झालं. कोकणात कुठे? पोलादपूर तालुका कापडेगाव मध्ये. तिथेच गेलं? तिथे. कोण कोण होतात तिकडे राहायला? तिकडे आई वडील आणि आम्ही चौघे भावंड. चार भावंड? हा चार. तुमचं बालपण कुठलं? माझं पण पोलादपूर. तुम्ही पण पोलादपूर? कुठे? पोलादपूरच्याच बाजूला. गावाचं नाव? चराई म्हणून. तुमच्या घरी कोण कोण? तुमचे आई बाबा? माझे आई बाबा गावीच असतात सध्या, येऊन जाऊन असतो. हो का? दोघे भाऊ म्हणजे आणि एक बहीण. कसं गेलं बालपण? बेताचंच तसं म्हणायचं. पण मुंबईत कधी शून्यातून? मुंबईमध्ये तसं म्हटलं तर मी 84 ह्याच्यातून म्हणजे स्टार्ट मुंबईला येण्याचं प्रोसेस जास्त हे केलं. सुरुवातीचा काळ जरा खडतर होता का? पहिले ते आर्मीमध्ये होते. मी ॲक्च्युली खडतर म्हणजे आम्ही जसं म्हणतो शून्यातून जग निर्माण केलं तसं, म्हणजे एवढं काही खडतर नव्हतं पण होतं म्हणजे बेताच होतं. काय हो? हा ते आर्मीमध्ये होते पहिले, ते भरती झाले आर्मीमध्ये कारण का त्यांचे आई वडील गावीच राहायचे. हा, ते भरती झाल्यानंतर मग मुंबईमध्ये आलो. तुम्ही कसं भेटला? कसे ते नाहीच भेटलो आम्ही, लग्नामध्ये भेटलोच नाही आम्ही एकमेकांना. लग्नात पण नाही भेटला? भेटलोच नाही. अरे पण लग्न झालं? नाही, लग्नामध्ये भेटलो पण आम्ही बघायचा कार्यक्रम झालाच नाही आमचा. मग तर आमचं कसं असं ओळख झाली की ह्यांची आत्या आणि माझी आत्या एका घरातल्या, सासू सुनेचं नातं होतं, चुलत सासू सुनेचं. तर ह्यांची आत्या ओळखायची मला, तर ती बोलली की आहे एक मुलगी म्हणून आमच्या नातेवाईकामध्ये. तर मग असं विचारलं माझ्या वडिलांना, तर माझे वडील तर बोलले ठीक आहे, त्यांना तर असं आर्मी मधलाच मुलगा पाहिजे होता. त्यांना कोणाला? बाबांना? तुमच्या? का? माझे वडील पण आर्मी मध्येच होते. बरोबर. तर त्यांना आर्मी मधलाच मुलगा पाहिजे होता. तर मला बोलले, मी बोलली मला नको आहे आर्मी मधला, कारण का मला म्हटलं तिकडे हे तिकडे दूर राहणार ना, मला म्हटलं जमणार नाही तिकडे राहायला. कोणाला? मला. तुम्हाला? मग म्हटलं मला ना काय, तर बोलले ना आर्मी मधलं चांगली नोकरी वगैरे असते परमानंट, तर ते आर्मी मधलंच पाहिजे. मग कधी? मग शेवटी केला तर आर्मी म्हटला? हा, मग त्यांनी वडील ऐकायला तयार नव्हते ना. बोललाच नाही, बघायचा प्रसंग आला नाही ना. मला पण सुट्टी नव्हती ऍक्च्युली आणि म्हणून तर विश्वास खूप मोठा सार्थ झाला जातो. आणि तसं भावानी माझ्या मोठ्या भावानी ह्यानं पाहिलेलं कधी शाळेत असताना, तर ते मला बोललं की ठीक आहे चांगलं दिसायला वगैरे, तू बघ बाकी कोणीच नाही पाहिलं घरातला. तुम्ही पण नाही? मी पण नाही, आई वडिलांनी पण नाही, कोणीच नाही पाहिलं. लग्नात पाहिलं एकदम? लग्नात म्हणजे ह्यांच्या घरी गेल्यानंतर. ते पण ह्यांच्या घरी गेल्यानंतर दिवसभर लग्नात विधी झाले तरी बघितलं नाही, कारण का पहिल्या मुंडव्या बांधायच्या लग्नात गावी कोकणामध्ये. पहिल्या कोकणामध्ये, मग गावी घरी गेल्यानंतर मग ह्यांचे दोन नंबरचे भाऊ आहेत ना, ते पण एवढेच
म्हणजे यांच्या एवढेच दिसायला होते. तर मी माझी बहीण गेली होती, मी म्हटलं ऍक्च्युली मुलगा कुठला आहे गं. तर ती बोलते काय माहिती, मला पण माहिती नाही. तर ते म्हटलं, मी म्हटलं ऍक्च्युली ते केस वगैरे छोटे गेलेले होते ना, त्यामुळे आज असणार. तेव्हा मग काय आलं, मी हा मिलिटरीत आहे, आर्मीत आहे, केस कमी कापलेले म्हणजे कमी कापलेले. बरं, अंदाज मांडला तुम्ही. आम्ही असा अंदाज म्हटला. बाकी ते दोघे भाऊ शेम दिसत होते, त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. आणि पहिलेपेक्षा लुंगी वगैरे लावायच्यात ते दोघांनी सेमच कलरचे लावले. अरे बापरे, काय असं केलं तुम्ही. असं ऍक्च्युली काय माहितीये का, ऍक्च्युली तो दोन नंबर माझा भाऊ आहे ना, तो आता आला नाही, त्याचे मिसेस आजारी म्हणून येणार होता, पण ते कॅन्सल केलं. म्हणजे दोघांचं बायफेस मला त्याच्या नावाने कधी ओळखतात, कधी मग मला त्याचं नाव घेतात, असं म्हणजे एकदम चेहरा एकदम तंतोतंत आहे. हो हो, त्यामुळे त्यामुळे मग थोडासा मिसअंडरस्टँडिंग होते कधी कधी. हा की हा, अच्छा अच्छा, यांचंही झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष कशी गेली? 30 वर्ष एकदम आनंदात गेली. एकदम आनंदात गेली. मग त्यांच्यात काय, त्यांच्यात बदल? आता ते 18 वर्ष तर तिकडे होते आर्मी मध्ये, त्याच्यानंतर आता इकडे आले. तर हाय तापटपणा, आता थोडं तापटपणा म्हणजे कसं, बाकी गोष्टी का तापटपणा नाही, पण माझ्यामध्ये म्हणजे काय गुण आहे तो त्यांना विचारा की मी तापटपणा फक्त कशासाठी. तापतपणा नाही, शांत पण होतात. हो काय, पाण्याची बादली ठेवली आहेत घरात? नाही, पाण्याची बादली नाही. म्हणजे ते सांगतात समजावून असं करायचं तसं करायचं, म्हणजे त्यांचं बरोबर आहे, पण लगेच राग येतो. मुलीचं काय म्हणणं आहे? दोघं पण चांगले सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत. सपोर्ट करतात, बस पप्पा थोडे कधी कधी ओरडतात. तुम्ही तसं वागत असाल? नाही, असंच कधीतरी ओरडतात. काम नाही केलं तर मम्मी ला, काम नाही अभ्यास नाही केला तर ओरडतात. बरं, मग तुमचं पौष्टिक वेगवेगळ्या ठिकाणी असेल ना, मग लग्नानंतर कुठे घेऊन गेले नाही? गेलेले आम्ही दिल्लीला आणि भुजला. तिकडे आर्मी मध्ये दिल्लीला गेलेले 1 वर्ष होतं आणि भुज मध्ये होतो. मग तिथे राहायला होते तुम्ही? हा 1 वर्ष. तुम्ही पण? हा मी पण. कुठे? दिल्लीला? दिल्लीमध्ये. अरे वा, मग काय झालं दिल्लीत? दिल्लीमध्ये असं राहिलेले आम्ही, मग तिथं त्याने दाखवलं वगैरे. असं कधी होत नाही का की खूप उशीर आलेत आणि पहिल्यासारखं नव्हतं पहिल्या, आता कसं माहितीये का, प्रत्येक 3 महिन्यांनी कंपल्सरी तुम्हाला येणंच, म्हणजे जातोच माणूस घरी, त्यामुळे एवढं काही फिलिंग होत नाही. 3 महिने ते असे पटपट निघून जातात, कोणती ना कोणती सुट्टी ॲडजस्ट करत जातोच. म्हणजे काय, पहिल्याच्या जमान्यामध्ये होतं थोडं टफ होत, आता तर अजून थोडं स्मूथली झालं. रात्रीच एकदा यांची सेकंड होती, ड्युटी होती, त्याच्यामुळं ते संध्याकाळी 6 वाजता गेले आणि मला बोलले मी 12:30 येईन, दरवाजा खोल जरा. आल्यानंतर मी झोपलेली आणि मग एकदा असं झालं की थंडीचे दिवस होते, आणखीन मी काय दरवाजा खोलला नाही, बाहेर राहिले उभे. आता खूप खूप वेळ दरवाजा वाजवला त्यांनी, बेल वाजवली, तर काय मी उठली उघडलेच नाही, उघडलं नाही, झोपून राहिली एकदम, झोपली. तुम्ही काय केलं मग? काय शेवटी बाकी कॉलनी मध्ये जाऊ शकत नाही, मग त्याने अंतरून दिला, म्हणून तुम्ही वर टेरेस वर जावा. समोर रात्रभर टेरेस वर तुम्ही राहिलो? टेरेस वर राहिले आणि मग सकाळी आले. मग एवढा त्यांना राग आलेला, खूप राग आलेला येणार. मग थंडीचे दिवस त्यामध्ये, आणि दिल्लीला थंडी कशी असते, मग ते त्यांची ते चादर दिलेली त्या प्लस त्यावर गोंडपट इकडे तिकडे गोळा करून ते घेतलं. मग ते हिशोब अशा स्थितीमध्ये सकाळी उठल्यानंतर काय करणार? थंडीमध्ये गरम झाले होते. मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी बाहेरून लॉक करून गेले, बाहेरून लॉक मला करून जायचे. मग म्हटलं मी आतून तू नको, बरोबर, मी बाहेरून जाईन लॉक करून. म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताना ह्यांना लॉक करून जायचं? ऑफिसला असं नाही, म्हणजे आता समजा जर सेकंड ड्युटी असेल तर संध्याकाळची, संध्याकाळी म्हणजे बाकी इतर वेळ नाही. 6 वाजल्यापासून तुम्ही घरात? हा मग घरात मी, मग बाहेर. म्हणजे काय, कारण कसं कधी कधी उघडायची नाही दरवाजा. हा म्हणजे बाहेर उभं राहायचं रात्रभर. बाकी ड्युट्या काय कंटिन्यू आम्हाला 15 दिवसात महिन्यातून एखादी लागायचे, त्याच वेळची गोष्ट. फक्त हे स्वतः बोलायची की तुम्हीच लॉक लावून जा, म्हणजे मी पण शांत झोपेन. खरं आहे. आमचे एक नंदे पण आर्मीमध्येच होते, मग त्यांना काय तरी एक वस्तू पाहिजे होती अशी, म्हणजे इस्त्री पाहिजे होती कपड्यांना. मग मला बोलले ताई इस्त्री पाहिजे, म्हटलं आता मी कसं देणार, लॉक बाहेरून केले. मग दुसऱ्या फ्लोअरला होतं, मग मी काय केलं, रस्सी बांधली इस्त्रीला आणि वरून सोडली. म्हटलं आता कशी देणार इस्त्री खिडकीत सोडली? नाही, वरून गॅलरीतून खाली सोडली मी. मग त्यांनी घेतली? हा खाली घेतली. म्हटलं लाईट तर लावली होती, म्हटलं कसा दरवाजा तुम्ही बाहेरून कसं काय बंद केलंय? म्हटलं त्यांनी बंद केला, कारण काल त्यांचं असं असं झालं. मग
त्याने आज बाहेरून नाही आणि कसं होतं ऍक्च्युअली काय कंटिन्यू नसायचे ना डुट्याकडे महिन्यात एकदा असायची कधी असे पण काय एक एक आयडिया आहेत तुमच्या आयडिया म्हणजे एकदा आपण ठेस एकदा आपल्याला लागली नंतर बरोबर आहे आणि जेव्हा आपण पुऱ्या रात्रभर आणि थंडीचे दिवस दिलेला तुम्ही कधी जर माहिती आहे मला प्रचंड थंडी असते डिसेंबर आणि जानेवारीमध्ये गेले असेल त्या बरोबर त्या पिरियडमध्ये आम्हाला बरोबर दिला व्यवस्थित एकदम त्याने मग पण स्वभाव कसा आहे त्यांचा यांचा स्वभाव कसा आहे स्वभाव तर पहिल्यापासून शांतच आहे प्रश्नच नाही आता थोडंसं वयानुसार स्टेज बाय स्टेज थोडंसं काय सगळ्यांना कंट्रोल करतो शांत राहिलं तर कर कसं चाललं म्हणून तुम्ही आता चिडायला लागलाय हा म्हणजे आता पहिले तर शांतच होती मी आता तुम्ही लक्षात ठेवा आता जर तुम्ही कधी उशीर केला तर ह्या तुम्हाला बंद करून बाहेर फिरायला जाणार आता आता तसं काय प्रश्नच येत नाही आता काय मी सध्या बीआरसी मध्ये आहे त्यामुळे काय व्यवस्थित सगळं वेळेवर ड्युटी हसत राहा दोघे असं म्हणत आता वजनाचा काटा येणार आणि आपण बघणार आहोत की किती वजन म्हणजे जेवढं जेवढं वजन सांगणार तेवढं माऊली गोळा करणार का बघूया 850 ग्रॅम ग्रॅम आठशे पन्नास बसा 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 तुम्ही अरे बजेट टाक ना ते 850 ग्रॅम शंभर ग्रॅम पाहिजे आता बरोबर नारायण 100 ग्रॅम अजून घे छोट्या वस्तू 40 सेकंद राहिलेली आहे बसा तुम्ही अभिनंदन बघूया आता किती वस्तू आहेत थांबा एक घ्या दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ गुणले 201,800 रुपयाचं बक्षीस मिळालं अभिनंदन घेऊया काही क्षणांची विश्राम नमस्कार बरं मगाशी स्वभावाबद्दल तर आपण गप्पा मारल्या मला आता या सगळ्यांना विचारायचंय की काय वाटतं या दोघांबद्दल पहिलं मम्मी पप्पा भांडत नव्हते एवढे जास्त आता सध्या थोडेसे जास्त भांडतात कशामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर काय काय करता असं कशाला नाही अशा थोड्या तर गोष्टी होणार घरामध्ये जसं ऍक्च्युअली कसं माहितीये का माझी कशी सोय अगर घरामध्ये ही वस्तू आहे असल्यानंतर मग बाकी आहेत ना त्याच्यामुळे घरात सगळं स्वच्छ पाहिजे कधी पण आले सुद्धा तुम्हाला खूप वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल झालेलं आहे त्यांचं काय सांगा ना सियाचिन तर आपण पाहिलं असेल ना सियाचिन मध्ये ऍक्च्युअली एक केस अशी झाली आम्ही तिथे म्हणजे 82-83 ची गोष्ट आहे एक 26 जानेवारीच्या दिवशी एक लग्नासाठी एक आमचा एक ट्रूप्स येतो म्हणजे सुट्टीसाठी जाण्यासाठी तर तो येत होता पण ॲक्च्युली आम्ही कसे त्यावेळी यंग होतो ना थोडे म्हणून आम्हाला गाईड म्हणून तिथे ठेवायचे मोस्टली म्हणजे आम्ही थोडे एकाच वेळी 26 लोक येत होती म्हणजे त्यावेळी एक ऑफिसर आणि 26 लोक मग त्यावेळी असं लोक कसे त्यावेळी लग्नाचे असले मग थोडं खुश असतात ना आणि मग कुणीतरी असा आवाज केला मग त्यावेळी जर बर्फाचे असा ह्याच्यामुळे कसं कंपनमुळे ते स्लायडिंग झाली जेवढी 26 लोक एकदा बॉम्ब फुटलेला ते लागलेले असे श्रीनगरमध्ये लाल चौक मी श्रीनगरला होतो पोस्टिंग माझे त्यावेळी कर्फ्यू होता आणि मोस्टली त्या लेडीज असं फॅरन घालतात ना मुसलमाननी मग त्यावेळी काय समजत नाही आणि मोस्टली लेडीजवरती कोण शंका खात नाही एक लेडीजने काय केलं लांबूनच ग्रेनेड आपला लांबूनच असं फेकलं अंगावरती असं आम्ही तिघे चौघेजण होतो तिथे ग्रेनेड पाहिलं मी बरोबर माझ्या हातामध्ये एक एवढासा दांडा होता बरोबर ते ग्रेनेड बरोबर त्या दांड्याने ग्रेनेड पण ते कसं त्याचं वेट आहे ना लोखंड असल्यामुळे ते तेवढं गेलं नाही पुशअपमध्ये
आणि तिथंच फाटलं. मग फाटल्यानंतर मग आम्ही एकदा त्या म्हणजे गटार तिथंच फ्लॅट झालं. बरोबर म्हणजे काही लोकांना जे लेट जे म्हणजे असे बसले किंवा उभे राहिले त्यांना खूप लागलं. आम्ही दोघे तिघे थोडं इकडं म्हणजे थोडस स्प्लेंटर लागलं. म्हणजे एक किस्सा हा एक आहे की बाबा त्यावेळी म्हणजे कसं की किती आव्हानं तोंड द्यावं लागतं हे आर्मीमध्ये. हां खरं तुमच्यासारखे अनेक जवान तिकडे सीमारेषेवरती किंवा आमच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात म्हणून तर आम्ही आनंदाने असे कार्यक्रम तरी साजरे करू शकतो. समस्त जवानांना आपण सॅल्यूट करूया. आता हे दोघे अभिनय करणार आणि हा अभिनय सगळे ओळखणार का आपण बघूया. हां या सुरुवात करूया खेळाला. अभिनय या अभिनयासाठी सज्ज व्हा. पहिला चित्रपट मराठी. हां ओठांची हालचाल नाही करायची. हां अभिनंदन. वा 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 सी मराठी कडून मोत्याचे झुमके अभिनंदन. हां आता गाणं. अभिनय कर. अभिनय करा. अभिनय व्यवस्थित करा ना. ऍक्टिंग ऍक्टिंग गाणं गाणं काहीतरी गाणं सांगा. गाणं ऍक्शन कर. मी बोलू ना बोलायचं. भाऊ राजा. मामा. मी तुझा मामा दे मला मुका. अभिनंदन. हे घ्या मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ना. बोलायचं नाही. पाणी काढते. बुंद माती रोप जसं बीज उगवत. बीज बीज तळामध्ये नाही आती तिथे माती. मी सज्जच आहे बक्षीस द्यायला. नऊ आठ बोलायचं नाही. सात सहा पाच जसं पेरू तसं. चार तीन दोन वेळ संपली. काय हो हे बघा बक्षीस घेऊन उभा होतो. बरोबर बोललेला. विकत तिथे विकत नाही. बघा हा कसा फिरतो आहे. कारण यामध्ये अनेक जणींच्या चिठ्ठ्या आहेत. कुणाचं नाव जाहीर होणार आहे आता ठरणार आहे म्हणून मीच आता पटकन एक चिठ्ठी काढणार आहे. आणि ही चिठ्ठी काढलेली आहे. नाव आहे लता भरत पवार. जाऊ बाई जोरात उखाणा घ्या. सोन्याच्या अंगठीला नागाची खून. भरत भरतार यांचे नाव घेते पवारांची सून. बर भरत भरतार कुठे आहेत बोलवा त्यांना बाजूला. या या या. नमस्कार. कसं वाटतं यांचं नाव जाहीर झालंय. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. खूपच चांगलं वाटतंय. हे वा पैठणी कोण जिंकणार आत्ता ठरणार. खेळ सोपाय. हा खेळ असा आहे की इथे सतरंजी आहे. सतरंजीच्या समोर पिवळ्या रंगाचा एक चौकोन तयार झालेला आहे या सतरंजीवर. इथून चेंडू टाकायचा आणि तो त्या पिवळ्या रेषेच्या पुढे जाऊन थांबला पाहिजे. पण सतरंजीवरच थांबला पाहिजे. दहा संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. बसून खेळायचा आहे खेळ. उठायचं नाही. एक ओ एक ही गुणसंख्या. थांबा आता तुम्ही बसा. बघा पाच संधी झाल्या.
बरोबरी झालेली आहे. आणखीन एक चेंडू आणि मग निर्णय. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या खेळात उपविजेत्या ठरल्या लता वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या पवार वहिनी त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पवार वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.